अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झालं सार आघटीत घडणार काळाळ घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फास ह्यो तुझार देवा कसा फास ह्यो सफासयो तुझा देवा का सफासयो तुझा। आज सकाळी द्राक्षाच्या बागेत गेलो, उद्ध्वस्त झालेली द्राक्षाची बाग शेतकरी स्वतःच्या कुऱ्हाडीने तोडायचं काम करत होता। म्हटलं नाही आता मला परवडतच नाही, माझ्यावर 20-25 लाख रुपयाचं कर्ज आहे, मी आयुष्यातून उठायची पाळी माझ्यावर आलेली आहे। मला त्यांनी एक पत्र दिलंय, त्याने सांगितलं हे विधानसभेत वाचून दाखवा। त्यात त्याने सांगितलंय की माझ्या द्राक्षाच्या पिकावर जेवढं संकट आलेलं आहे आता 1 रुपया ह्याच्यातनं निघणार नाही, सरकार काय देणार 10-20-22 हजार। माझं भागत नाही, मी 3.5-4 लाख रुपये खर्च केलेला आहे द्राक्ष बाग उभ्या करून इथपर्यंत पोहोचण्याचा। जर माझं हे पीक मी ठेवलं तर पुढचं वर्ष पूर्ण करण्यासाठी देखील मला परत तेवढेच पैसे लागणार आहेत, मला आता झेपणार नाही। आज हतबल झालेला नाराज झालेला शेतकरी नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही सगळ्यांनी बघितले। म्हणजे या सरकारच्या दारात मागितल्याशिवाय हे काही कुणाला देतच नाही। शेतकरी संकटात आहे, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, पण ते आपल्या दारात आल्याशिवाय काही द्यायचं नाही ही भूमिका पहिल्यांदा या मानसिकता या सरकारची दिसते। आज आपण सगळे बारकाईनं बघितलं तर कांद्याचा प्रश्न, कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल भरपाई द्यायचं धोरण सरकारनं जाहीर केलं। काल चांदवडच्या आमच्या सहकाऱ्याने मला सांगितलं 200 क्विंटल पर्यंत 350 रुपयाने 70,000 रुपये होतात, 10,000 रुपयाच्या पलीकडे गाडी अजून गेलेली नाही। एक डीआर बिचाऱ्याने दाखवला, त्यात लिहिलेलं होतं की 10,000 ज्याला दिल्यात आता त्याला 10,000 अजून देणार आणि विषय बहुतेक संपूर्ण। या राज्यामध्ये शेजारच्या राज्यातल्या अमूलचं दूध विकण्याची व्यवस्था आहे, कर्नाटकच्या नंदिनीचं दूध विकायची व्यवस्था आहे, मुंबई आमची राजधानी मुंबईत चढ्या दराने दूध विकायची व्यवस्था असताना महाराष्ट्रातलं दूध चढ्या दराने मुंबईत विकायची व्यवस्था नाही। आणि म्हणून आम्हाला आता 25 आणि 27 रुपये दूध उत्पादकांना दर घ्यावा लागतो, हे आणखीन एक संकट तुमच्या आमच्यावर आहे। आपल्याला दूध उत्पादकांची देखील संघटितपणाने राज्य सरकारला जाग येईल अशा पद्धतीनं आपल्याला कधीतरी एकत्रित यावं लागेल। आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करेन, सगळ्याच नेत्यांचं मी नाव एखादं राहील, पण तुम्ही ज्या जिद्दीनं आज एवढा मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला, 350-400 ट्रॅक्टरवरून हा मोर्चा इथंपर्यंत आला, आपण येताना तहसीलदारांना आपलं निवेदन दिलं, आपलं म्हणणं मांडलं, पण कोणत्याही परिस्थितीत या म्हणण्याचा पाठपुरावा निवेदन दिलं की विषय संपला असं होणार नाही। हा जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेत या सगळ्या मुद्द्याला राष्ट्रवादीच्या माझ्या सुनील भुसारा आहेत, अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे आहेत, आम्ही सगळे राष्ट्रवादीच्या वतीनं सरकारला हे निर्णय करण्यासाठी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात भाग पाडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू।